तर मित्रांनो, आज संडे भाऊचं काय चालू आहे बघा. मागच्या वेळेस ऋतू निघाली होती, तर आता आज संदीप निघाला आहे. काय माहिती नाही अचानक असं काय झालं, खूप टेन्शन आलंय संदीपचं. असं काय झालं सचिन भाऊ, काय म्हणणं तू त्याच्यावर? काय नाही, तो म्हणे मला जायचंय बघ, आता तो चाललाय निघून या ठिकाणी. संदीप काय झालेलं आहे एवढं? काय आलं मम्मी सांग, तुला काय झालं का? मला माहितच नाही घरी. का बरं खरं सांग. अय मित्रांनो, काय माहिती नाही संदीप भाऊचं काय झालं अचानक एवढं. अय नाही नाही, मला बोलायचंच नाही या विषयावर. का बरं, तुझी बॅग कुठे? तुझी बॅग ही इथं काय? इथं काय? हां ही मम्मी सारखी बोलत राहते मला. काय बोलत राहते तुला? हां जाणार बाई आता. जाय मग उठ. झाडू घे ना मम्मी तू. कवा झाडू घेऊ आता? कवा चला घे, वाजले किती बघा. लहान राहिला त्याला झाडूने मारायला. काय रे सचिन, बरोबर की नाही? झाडूने नाही आता. हे सचिन भाऊकच पाय तू, सचिन भाऊला खोटं वाटतं तुम्हाला? मागच्या वेळेस तो प्रँक होता. खरंच चाललंय? खरंच चाललंय? खरंच चाललंय बघा तो. आता माझा टावे, माझा सेंटर घेतला, माझी टोपी, भरपूर सामान आहे. टेन्शन आहे त्याला? आई बोललं का? उद्या कुठे दिसतील? संध्या खरंच चाललाय का? खरंच चाललंय. आधी ते झोपलात तू? एवढं कसलं टेन्शन आहे पण तुला? आधी तू योगेश पिटेकर जमणार नाही तुला स्टेट. पण काय टेन्शन काय नेमकी एवढं? सचिन तुला काय सांगितलं काही नाही? मला तर काय सांगितलं नाही. तो पण आलाय, तो पण म्हणतो का बरं चाललं. मीच फोन करून बोलून घेतलं त्याला. काय काम आहे? हा म्हणलं याला काय माहितीये का विचारावा. कुठं चाललं बाळा तू सांग ना. मी चाललंय दुसरे संगनमध्ये. मित्रांनो, तुमचा कॉमेडी संदीप भाऊ चाललाय, मला खूप वाईट होत. सांगा कसा रडतोय तो. टेन्शन गंधबिंद आवरून निघालाय. घर सोडायचं असेल तर गंधबिंद आवरून कोण निघतो? कोण? संदीप? अरे वा गुलकंद. ए संदीप आहे. मी खरंच चाललंय का? कुठं चाललं बाळा तू? नको जाऊ ग माझे कुकुला बाळा. मित्रांनो, अशा प्रकारे संदीप चाललाय आम्हाला खरंच खूप वाईट वाटतंय, कारण की त्याची बदली झाली. खरंच चाललाय तो, काय मजाक नाही. माझी बदली झाली आता. तू पोलीस भरतीत लागलाय. बदली झाली त्याच्या? बदली झाली माझी. बदली झाली. काय चाललंय, काय येड्यात काढतोय, काय करते राजस्थानला? तुला कसं वाटतं संदीप चाललाय तर? काय कसं वाटतंय म्हणजे दुःख होते मनाला. किती दिवसासाठी चाललाय तो? तुम्हाला एवढं दुःख होऊ राहिलंय? संदीप भाऊ किती दिवस चाललाय? दोन चार हप्ते येत नाही ना. रिटर्न येते पा मम्मी, शब्द खरा ठरणार आहे माझा. मग खरंच चाललंय मम्मी. कपडे किती दिवस? अरे पण किती दिवसासाठी चाललाय ते सांग. 8 दिवसासाठी. अगं बाई 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 बाई, काय खोटं बोलतो काय सचिन भाऊ? बरोबर आहे, खोट बोलतोय. खोट बोलतोय का नाही? 8 दिवस चाललंय. मग एक ड्रेस कोण घेऊन चाललं सांगाय संदीप. एक ड्रेस चालवलाय तू संदीप. मला झोप लागली. काय चाललंय तुझे नखरे बाबा? आखी घरात दुःखी आहे. हा आखी घरात दुःखी आहे. तू दाखव कशी दुःखी. दुःखी कशी? मला सर्दी झाली. तुला आदित्य भाऊ हे बघा, काय हे संदीप. संदीप येड्यावाने वागू नको. सांग तुझे सगळे फॅन भाऊजी. तुम्हाला जायचं असेल तर बॅग पकडून जा पटकन. असं शांत राहून काय चालणार नाही. जा पटकन जायचं असेल. गाडी येते माझी. त्याची गाडी येते. तू कुठं काढून देऊ राहील? कोणती गाडी येते? सचिन भाऊ कोणासोबत चॅटिंग करतो? बाप रे बाप, चुप पर उत्तम. हॅलो, हो
आवरून ठेवलूया. बघितलं मित्रांनो, संदीप भाऊची या ठिकाणी बदली झालेली आहे. आणि तो आता खूप दिवसासाठी चाललाय. मम्मी एक दिवस हे संदीप खरं चाललंय. कुठं चाललंय पण सांग तर. राजस्थानला बदली झाली माझी. राजस्थानला बदली झाली नेमकी. असं काम काय करतो तू? एवढी मोठी बदली झाली तुला. थांब गो मी. अरे संदीप काटा नसला का झोप नाही लागत मग. थांब ना, त्याला विचार नाही एवढं. एवढं काय कोणतं काम करतो तू? पण डायरेक्ट राजस्थानला बदली झाली. हा अरे बाजीरा, मग तू राजस्थानला बदली कशी काय झाली? झोप लागली तुला? झोप झोप शांत. नाकाची बोल बघा बाळा. हे संदीप, मम्मी काय म्हणणे तुझ्या याच्यावर? काय नाही, जाऊ दे, सुखरूप येऊ दे घरी, एवढंच माझं म्हणणं. मित्रांनो, तो चाललेला आहे आता बाहेर चाललाय म्हणजे कामानिमित्त. कामानिमित्त म्हणजे 50-60 दिवस येत नाही असं वाटतंय. दोन महिने असेच करणार आहेत. एक ड्रेस घेऊन चालले. टेन्शन आले. संताप झालाय मला. संताप कस लोन तर देऊन टाक त्याला. संताप आला. संताप मला. काय कालवाला लावला? कालवाला भारी होती ऍक्टिंग त्यांची. संदीप चाललाय मग तू? खरंच चाललंय मी. मित्रांनो, अशा प्रकारे संदीप भाऊच असे झाले. संदीप चाललाय 2-1 दिवसासाठी का? हा 2 दिवसासाठी चाललाय. उद्या संध्याकाळी चाललेलं आहे. आता वाजले संध्याकाळची 11 म्हणून आम्ही कोणी झोपलो नाही. ती बॅग कुठे बघा? तिथेच बॅग आहे तिची. ट्रॅव्हल घेतला का? अजून काय काय राहिलं? मम्मी लिंबू मिरची दे सोबत. संदीप लिंबू मिरची घेऊन दे सोबत. हा हे सचिन भाऊ, काय तू कायम कालवाला लावत होतो मोबाईल मधी? कालवाला तू त्या विषयी म्हणतो? कालवाला लावला कधी? काय यांनी कालवाला लावला म्हणे? हे संदीप तू घे, अजून काय काय राहिलं ते घेसन. जा बघ गाडी आली. तर काय, तुमच्या सपोर्टमुळे माझे पण इंस्टाचे 5000 कम्प्लीट झालेले आहेत. फॉलोअर्स रुपये नाही. 1-1 रुपये पाठवून द्या सगळ्यांनी. 5000 तिची पार्टी करून कोणी नाही कोणच. हा का, तू चाललाक मग आता? मी चाललोय. तुम्हाला वाटले रडतीन बिडतील? 50 दिवसासाठी चालत असं काय चाललंय? बंद कर ना ते. काय कालवाला लावला भाऊ? काय चॅटिंग कर. चॅटिंग कर, बसतो का गोपाल? वहिनींचा मेसेज आला का सचिन भाऊ? दे रिप्लाय दे भाऊ. काय नाही संदीप, अतिशय भयंकर असं वातावरण झालंय. काय नाही भयंकर, सगळे मस्त. चल जा, चल बाय बाय. जा तू लगेच जा. आता लगेच एक मिनिट जाय ना. गाडी आली वाटतं, आवाज येतोय. गाडी नाही आली अजून. गाडी आली का? टिकटिक टिकटिक वाजून. नाही कॉलनीच्या कोपऱ्यावर येईल. जा कॉलनीच्या कोपऱ्यावर. नाही येणार. बघायचं का? तू काय डॉन आहे काय? किती रुपये? तू कुठून देणार 1000 रुपये? 100 रुपयाची का? हा बरं बरं. मग 100 रुपये कुठून देणार तू? 100 रुपये कुठून देणार तू? ए संदीप जा जा ना आता. हो काय म्हणतो मग संदीप? सगळं तुझं व्यवस्थित कानटोपी घेतली का? मम्मी जर्किंग विर्किंग दे. मम्मी काय चाललंय तुझं? लक्ष देत जा ना. जर्किंग घे ना. जर्किंग मला ते घालायचं पण नाही. संदीप गाडीचा आवाज आला. जा आता. तर मित्रांनो, संदीप असा चाललेला आहे या ठिकाणी. जा त्याला, तो उद्या येईल परत. उद्या नाही तर परवा येईल. 2 दिवस जाईल. काय माहिती नाही, पण आज संध्याकाळभर प्रवास, रात्रभर प्रवास करणार तो. म्हणजे हा लागू उद्या सकाळी तुमच्या रेग्युलर टायमिंगला येईल. 600 किलोमीटर चाललोय मी. किती? 600-400 किलोमीटर. कुठं चाललंय पण? कुठं चाललंय तरी सांग. ते मला कोणी सांगितलं रे? गुजरातला म्हणला ना आता तो. राजस्थान. राजस्थानला काही पण खरंच ना. मम्मी तू याच्या नको नाही लागू. राजस्थान बिजस्थान. हा
अरे तू महाराष्ट्रात जायचं बोललाय ते राजस्थान म्हणजे राज्य बदलत भाऊ राज्य बदलत का या हे जा महाराष्ट्रात आपण राजस्थान घेऊन जाऊ जाऊ मित्रांनो अशा प्रकारे आपलं महाराष्ट्र थोडं मित्रांनो अशा प्रकारे संदीप भाऊ चाललेला आहे जाऊ दे त्याला उगस नको संध्याकाळचं जा आता हळूहळू मस्त पैकी हा हा जाऊ दे तुझ्या गाडीचा आवाज तिकडेच थांबले आता बस झाले अरे बाबू जा नको लय तक करू चार्जर घेतलं का मम्मी चार्जर दे त्याला चार्जर घेऊन जा बाळाने हे ऋतू काय म्हणते तू काहीच नाही व्हिडिओ आवड हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका संदीप भाऊ खरंच चाललेला आहे ब्लर झाली थांबा हा संदीप भाऊजी खरंच चाललेले आहेत थोडं मनात दुःख आहे पण काय करू जावं तर लागणारच काम पाया पडायचं असते पाया पडायचं असते पाया हो तुमच्या पण पडू काही वहिनी मला नको मला यायचंय मला पण यायचंय काय तू कुठे चाललं माझ्यासोबत तुम्हाला सोडवायला नको का कोणतरी खास माणूस ठेवून घेतलं हे सचिन भाऊ काय रे तू सगळं झाकलं मोबाईल चला मित्रांनो बाय बाय संदीप भाऊ उद्या कुठे चालला लिपी खरं सांग ना राजस्थानला चाललंय खरं सांग ना राजस्थानला चाललंय मी खोटं निघू दे सांग लावलं असेल मी लाईव्ह असून ज्याला कोणाला भेटायचं राजस्थान मध्ये नंबर पाठवतो डीएम करा मला हा जा येड्यात काढलं का राजस्थान मध्ये किती राजस्थान मधलं कोण कोण आहे एकदा विचारा बरं म्हणजे आम्ही फोन करू सांगतो तुम्हाला राजस्थान मधलं कोण कोण आहे ते पण सांगा चला संदीपला पर्सनल मेसेज कर पर्सनल डीएम डायरेक्ट मेसेज बाय बाय संदीप बाय.